पवार साहेबांनी एक आता स्टेटमेंट केलेली आहे की सध्या भाजप हा वेगळ्या विचाराने चाललेला आहे, सर्वसामान्यांची त्यांना आस्था नाही आहे, अशा पक्षांच्या हातामध्ये देशाची दुरागी दिली आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांचं जे स्टेटमेंट आहे त्या मताशी आम्ही सहमत नाही. एकतर नरेंद्र मोदीजी सबका साथ सबका विकास सबका विश्वासच्या भूमिकेने पुढे चाललेले आहेत आणि शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दलित असतील, आदिवासी असतील, बहुजन समाज असेल, सगळ्यांच्यासाठी काम करणारं हे बीजेपीचं सरकार आहे आणि त्यामुळं हे सरकार गरिबांचं किंवा या देशातल्या लोकांचं सरकार नाही अशा पद्धतीचा जो आरोप पवार साहेबांचा आहे त्यांच्या मताशी आपण सहमत नाही. त्यांची स्टेटमेंट आता ह्या वेळी येणं तुम्हाला कितपत वेगळ्या पद्धतीने वाटतं? ठीक आहे, प्रत्येकाला आपापली स्टेटमेंट करण्याचा अधिकार आहे, ते विरोधी पक्षामध्ये आहे त्यामुळे त्यांना स्टेटमेंट करण्याचा काय करायचं आहे तो त्यांना अधिकार आहे, पण त्या स्टेटमेंटमध्ये तथ्यता नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांचं सरकार आहे, 130 करोड लोकांचं सरकार आहे अशी आमची भूमिका आहे. संजय राऊत गोव्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी दिल्लीमध्ये स्टेटमेंट पत्रकार परिषद घेतली आहे. गोव्यामध्ये निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या सोबत जायला तयार आहे आणि त्यांनी असं म्हटलं जिथे काँग्रेस निवडून येत नाही त्या जागा आम्हाला द्या, मात्र काँग्रेस त्यांना त्या जागा द्यायला तयार नाही. शिवसेना एक हात पुढे करते मात्र काँग्रेस त्यांच्या सोबत यायला मागत नाही. मला असं वाटतं की संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि गोव्यामध्ये शिवसेना काही तेवढी अजिबात नाही आहे, म्हणजे फार अल्पशी असणारी शिवसेना आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी मोठी फूट झालेली आहे. ममता बॅनर्जीच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षाचे अनेक लोक गेलेले आहेत आणि त्यामुळे यावेळेला बीजेपीला गोवा जिंकणं काय अशक्य नाही आहे. त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने सगळ्या 40 जागांवर बीजेपीला पाठिंबा त्या दिलेला आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेत अलायन्स होईल असं मला वाटत नाही आहे आणि शिवसेनेने अनेक वेळेला प्रयत्न केलेले आहेत, एकदा त्यांचा एक सुद्धा आमदार तिथे निवडून आलेला नाही. आज भूमिपुत्र निर्धार परिषदेत आपण सर्व प्रकल्पग्रस्तांच्या साथीने या ठिकाणी उपस्थित आहात, काय भावना आहे? आपल्या भावना अशाच आहे की देबा पाटील हे संघर्षशील नेते होते, भूमिपुत्रांसाठी सातत्यानं काम करणारे नेते होते, लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि या भागामध्ये हे जे शेतकरी आहेत, हे भूमिपुत्र जे आहेत त्यांच्यासाठी अत्यंत लढा देणारे ते नेते होते आणि त्यामुळं या ठिकाणी विमानतळ होत आहे, त्यामुळे या विमानतळाला देबा पाटील यांचंच नाव जे शोभणार आहे आणि म्हणून ते नाव ते दिलंच पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे आणि या समितीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. केंद्र स्तरावर काय आपण प्रयत्न करणार? नाही, केंद्र सरकार जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या सोबत आहे, परंतु नाव कोणाचं द्यायचं तो अधिकार राज्य सरकारचा असतो, म्हणजे राज्य सरकारने ठराव करायचा तो केंद्रात पाठवायचा अशा पद्धतीचा पद्धती आहे, त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. नाही, केंद्र सरकार जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या सोबत आहे, परंतु तर नाव कोणाचं द्यायचं तो अधिकार राज्य सरकारचा असतो, म्हणजे राज्य सरकारने ठराव करायचा तो केंद्रात पाठवायचा अशा पद्धतीचा पद्धती आहे, त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. जसे शरद पवार त्या ठिकाणी आहेत, काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करावं आणि देबा पाटील यांचं नाव द्यावं.